उत्तर सिक्कीम मधील लोनाक सरोवर परिसरात अचानक ढगफुटी झाल्यामुळे लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला पूर आलाय. या पुरात लष्कराचे 23 जवान वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. बेपत्ता जवानांच्या शोधार्थ व्यापक शोध मोहीम उघडण्यात आलेली आहे. एनडीआरएफ सह लष्कराची इतर पथकही या जवानांचा शोध घेत आहेत. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानं याविषयी माहिती देताना सांगितलंय की सिक्कीमच्या उत्तर प्रांतात असलेल्या लोनाक सरोवर परिसरात मंगळवारी रात्री तुफान पर्जन्यवृष्टी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला अचानक पूर आला. त्यामध्ये लष्कराची वाहनं या पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यातील 23 लष्करी जवान बेपत्ता झालेले आहेत. ढगफुटीमुळे तिस्ता नदीवरील सिंगथाम येथील पूल कोसळला असून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 10 अनेक ठिकाणचा रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे दोन्ही राज्यांचा संपर्क यंत्रणेवर परिणाम झालाय. सिक्कीम सरकारनं राज्यात हाय अलर्ट जारी केला असून लोकांना तिस्ता नदीपासून दूर राहण्यास सांगितलेलं आहे. पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. अपडेट रहा.